नमस्कार, मी गौरी। आपण पाहत आहात रॉयल मीडिया न्यूज। या बातमीचे प्रायोजक आहेत मधुबन लॉन्स, पुणे सोलापूर हायवे, कदमबाग वस्ती। पारंपरिक पिकांऐवजी मसाला पिकाची लागवड फायदेशीर ठरू शकते। जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे प्रगतशील शेतकऱ्याने हळदीची लागवड केली आहे। 7 महिन्यात 2 एकरात त्याने 1.5 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार आहे। जळगाव बोदवड तालुक्यातील सत्यनारायण खंडेलवाल या प्रयोगशील शेतकऱ्याने आपल्या शेतात हळद पिकाची लागवड केली आहे। अवघ्या 4 महिन्यात हळदीच्या पिकाची चांगली वाढ झाली आहे। सत्यनारायण खंडेलवाल यांनी 2 एकरात हळदीची लागवड केली। अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने त्यांनी हळदी पिकाचे व्यवस्थापन केले आहे। मे महिन्यात त्यांनी हळद लागवडीचा निर्णय घेतला। त्यासाठी त्यांनी सेलम जातीची लागवड केली। तिला त्यांनी जमिनीची मशागत करून त्यात खत टाकले। खताची मात्रा दिल्यानंतर सत्यनारायण खंडेलवाल यांनी याबद्दल हळदीच्या वेण्याची लागवड केली। सत्यनारायण खंडेलवाल यांच्या शेतातील पीक 4 ते 5 फुटांपर्यंत वाढले आहे, त्यामुळे त्यांना चांगल्या उत्पादनाची अपेक्षा आहे। काळ्या मातीतील पिवळं सोनं यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे। जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी हळद शेतीची लागवड करावी अशी माहिती रॉयल मीडिया न्यूजशी बोलताना त्यांनी दिली आहे। ठिबक टाकायचं असलं आपल्याला तर ठिबकचा खर्च त्याच्यात गृहित धरला जाईल आणि 1 वर्ष ठिबक टाकल्यानंतर ते कमीत कमी 4 ते 5 वर्ष चालते, म्हणजे 2-3 हजार रुपये ठिबकचा खर्च होईल। असा एकरी 20 ते 25 हजार रुपये एकरी खर्च येतो आणि जवळपास हळदीपासून आपल्याला 1.5 ते 1.5 लाख रुपयाचं उत्पन्न मिळते एका एकरातून। तर माझ्या हिशोबानुसार मला कमीत कमी हळद या पिकातून 25 हजार रुपये खर्च मायनस करून 1 ते 1.25 लाख रुपये दरवर्षी मी त्या पिकातून दरवर्षी घेत असतो। जसं हळदीच्या शेताला जे आहे ते मजुरांकडून जास्त फायदा होऊ शकतो का यंत्राच्या सहाय्याने? नाही, हळद या पिकाला लावण्याकरता मजुरी लागतेच, परंतु काढताना ट्रॅक्टरच्या सहाय्याने ती काढता येते आणि परत त्याला छाटण करायकरता मजूर एकरी 10-15 ते 20 मजूर लागतात। 15 ते 20 मजूर आपल्याला छाटण करायकरता लागतात। तो जे झाडाची त्याची खाडणी करणं आणि नंतर त्याचे अलग अलग त्याच्यातून 2-3 प्रकारचे कण हाडकूड असं अलग अलग करावं लागते। सर, याला काही फवारणीची गरज असते का? याला जास्त फवारणी नाही, बाकी आपल्याला ज्या मक्याला आणि कपाशीला जितक्या फवारण्या लागत आहे त्याच्यापेक्षा निम्मे फवारणी, जास्तीत जास्त 2 ते 3 फवारणीमध्ये हळद येऊन जाते। बस फक्त एक अळी आणि करपा हे दोनच रोग त्याच्यावर जास्तीचे दिसतात। 2-3 फवाऱ्यामध्ये काम होऊन जाते। सुरुवातीला एखादी 1-2 निंदण करावं लागते, नंतर मग एकदा सायळ झाल्यानंतर तणाचा बंदोबस्त जास्त काही। रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पारदी, जळगाव।